मंडळी झी चित्रगौरव पुरस्कार 2023 रेड कार्पेटवर आता आपण आहोत आणि आपल्या सर्वांचे लाडके सुबोध दादा सहपत्नी आलेले आहेत. खूप स्वागत. थँक्यू थँक्यू थँक्यू. ऑरेंज स्कीम करायची असं ठरलं म्हणजे रेडिश आहे पण तरी ठरलं होतं का की काय कॅरी करायचं असं आमचं काही नाही नाही रेड कार्पेटमध्ये मिसळून जाईल मी असा रंग मी शोधत होतो त्यामुळे अरे हो मॅचिंग होतं आपण सगळ्यात. आपण एका इव्हेंटला होतो तर तिथूनच आपण मी तिथनं मी घरी गेलो पटकन तयार झालो आणि इकडे आलो. पण बघितलं तुमचं रॅम्पवर्क मी बघितलं मस्त एकदम छान ऑन कॅमेराज मॅम ना जर कॉम्प्लिमेंट द्यायची असेल काय एका शब्दात किंवा वाक्यात ते आमची फुलराणी होती. कॉम्प्लिमेंट काय आता इतके वर्ष मी त्याचं कौतुकच करते सगळीकडे. सो तरी द्यायलाच पाहिजे का वर्ड किंवा फुलराणी म्हटलं त्यांनी फुलराजा नाही फुलराजा नाही तो माझाच राजा. फुलबाजा 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 पेटणार आहे जेव्हा पण फुलराणी रिलीज होणार आहे तर आता आपली टॅगलाईन आहे की चर्चा रंगणार बातमी गाजणार. सुबोध दादा रंगणार बातमी गाजणार वा बातमी काय गाजणार आहे म्हणजे सिनेमा तर गाजणार आहे आता फुलराणी आम्हाला कळतच आहे दिसतच आहे काय अजून बातमी गाजणार या वर्षात येत्या वर्षात येत्या वर्षात काय गाजेल येत्या वर्षात मानापमानची सुरुवात करेन मी. माझं जे राहिलेलं गेले 2-3 वर्षापासूनचं पिक्चर आहे म्युझिकल कट्यारनंतरचं त्याची सुरुवात यावर्षी करेन ती बातमी गाजणार. त्यासाठी आणि दर अवॉर्ड शोला सरांचं असं असतं का की तुम्हाला विचारतात की काय कॅरी करू आणि तुम्ही त्यांना सांगता स्टायलिंग टिप्स वगैरे देता. अजिबात नाही अजिबात नाही हे मला तर काही जमत नाही आणि आम्ही दोघंही जण तसे खूप कोणाला तरी विचारूनच काहीतरी करतो. मी निघायच्या आधी कपाट उघडतो त्यातल्या त्यात जो इस्त्री केलेला कपडा दिसेल समोर तो मी घेतो घालतोय बघ आणि असा. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटते. थँक्यू थँक्यू थँक्यू.